एक मिनट विसर आता सगळे जय श्री राम रामचंद्र की जय। अरे दादा तू हम लोग घुसने दे वस्त्र नको म्हणते चले जरा एवढं मा मानू म्हणले काय प्रभू रामचंद्र भगवान सर्व हिंदू जणांच्या आयुष्यातला हा क्षण सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा आहे। ज्या कामासाठी हजारो राम भक्तांनी बलिदान दिलं तो दिवस आज या ठिकाणी आज उजळलेला आहे। सर्व हिंदूंच्या भावना आज निश्चितपणे रामचरणी लीन आहेत। खऱ्या अर्थाने आज राम अयोध्येचा राम हा वनवासातून बाहेर पडला। 14 वर्षाच्या वनवासानंतर रामराज्य आलं हे सत्य जरी असलं परंतु अयोध्येमध्ये हे नव्हतं। अयोध्येतला राम आज 14 वर्षानंतर पुन्हा एकदा वनवासातून बाहेर पडला। निश्चितपणे रामराज्य आता सुरुवात झालेली आहे। आजचा सारखा आनंद निश्चितपणे म्हणजे ज्याला गगन ठेगणं म्हणतात असाच आजचा हा आनंद आहे। मी सर्व राम भक्तांना आजच्या या दिनाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। आज प्रामुख्याने माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांची आठवण खूप तीव्रतेने येते की माननीय शिवसेना प्रमुखांनी जो लढा उभा केला होता, माननीय शिवसेना प्रमुखांनी जे वक्तव्य केलं होतं, माननीय शिवसेना प्रमुखांनी रामभक्ताला जो संदेश दिला होता, तुम्हाला कल्पना असेल किंवा नसेल मला माहीत नाही, परंतु माझं नुकतंच लग्न झालं 92 आणि ताबडतोब आदेश आला की तुम्ही कारसेवेला जा। आम्ही नुकतं लग्न झालं असताना सर्व सोडून कारसेवेला पावलो। म्हणजे हा शिवसैनिक आज खऱ्या अर्थाने राज्यातला देशातला शिवसैनिक आनंदी आहे आणि निश्चितपणे मोठ्या आनंदाने आज माननीय देशाचे पंतप्रधान मोदीभाई नरेंद्रजी मोदीजी आज त्या ठिकाणी शिलान्यास करतात। आपण सर्व घरी बसून या गोष्टीचा आनंद घेतो आणि आपण हा सर्व शिवसेना परिवाराच्या वतीनं आपण हा उत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत। धन्यवाद।